नमस्कार, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण चिली पनीर रोल कसा बनवायचा ते पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे। पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। एक वाटी गव्हाचे पीठ मी मळून घेतले आहे। आपल्याला रोटीसाठी लागणार आहे सिमला मिरचीचे बारीक करून घेतलेले क्यूब, कांद्याचे क्यूब, एक वाटी पनीर, तूप, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, सोया सॉस, रेड चिली सॉस, मेयोनीज, हिरवी मिरची, बारीक चिरून घेतलेला लसूण, काळी मिरी पावडर। आपण रोल बनवण्यासाठी रोटी बनवून घेऊया। गव्हाच्या पिठाची बनवू शकता किंवा मैद्याची बनवली तरी चालेल। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पीठ वापरू शकता। छान अशी आपली रोटी तयार होते। स्लो फ्लेम वरती छान अशी भाजून घ्यायची। ही आपली रोटी भाजते तोपर्यंत मी दुसरी एक रोटी बनवून घेते। त्यावरती आपण तूप लावायचं। तुम्ही बटर लावलं तरी चालेल किंवा तेल लावलं तरी चालेल। लहान मुलांना आपण असं बनवून पटकन देऊ शकतो। घरामध्ये आपल्या चपात्या तर रेडी असतात। तुम्ही चपाती मध्ये असा रोल बनवून दिला तरी चालेल। टिफिन मध्ये वगैरे तुम्ही हे त्यांना पटकन बनवून देऊ शकता। रोटी छान अशी भाजली आहे। आता आपण ती एका डिश मध्ये काढून घेऊया। आता आपण पनीर स्टफिंग बनवून घेऊया। रोल साठी एका पॅन मध्ये 2 चम्मच तूप, त्यामध्ये 1/2 चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण। आपल्या गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची, स्लो नाही करायची। फास्ट फ्लेम वरती हे छान परतून घ्यायचं। हिरवी मिरची, एक कलरची सिमला मिर्च, छान असं एकदम क्रिस्पी आपण त्याच्यावरती फ्राय करून घेणार आहोत। त्यामध्ये ऍड करूयात पनीरचे क्यूब। मी या आकारामध्ये कट करून घेतले, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये काळी मिरी पूड 1/2 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट खूप हवं असेल तर ऍड करू शकता। 1/2 चमचा सोया सॉस आणि चवीपुरतं मीठ। त्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता आपलं हे स्टफिंग तयार आहे। आपण गॅस बंद करू। आता आपण रोल बनवून घेऊया। त्यावरती मेयोनीज, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता, ऑप्शनल आहे। आपलं स्टफिंग आता आपण आपला रोल छान असा थोडासा बेक करून घेऊया। तुम्ही त्यावरती चीज घातलं तरी चालेल, बटर घातलं तरी चालेल। मी यामध्ये चीज वापरलेलं नाहीये। तुम्ही चीज घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे।
आपले रोल आपण डिश मध्ये काढून घेऊया। चला तर मग आपले चिली पनीर रोल तयार आहेत। तुम्ही बघू शकता खूप टेस्टी आणि खूप छान झालेत, बघायलाही खूप सुंदर झालेत। मी तुम्हाला एक कट करून दाखवते, लहान मुलांना तर खूपच आवडेल, तुम्ही नक्की ट्राय करा। वाव, छान असे हे पनीर रोल तयार आहेत, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना नक्की द्या। हे चिली पनीर रोल शेजवान चटणी किंवा टोमॅटो सॉस, ग्रीन चटणी, अशा कुठल्याही सॉस सोबत किंवा चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।